नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। खूपच महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला जसं की माहीतच आहे, सध्या पीक विमा भरण्यासाठी खूपच धावपळ होत आहे। पण पीक विमा भरल्यानंतर आपण खरंच तर ज्यासाठी पीक विमा भरतो आहे ते आपल्याला मिळणार आहे की नाही, किंवा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची माहिती आपण आज बघणार आहोत। म्हणजेच जर तुमचं पिकाचं जर नुकसान झालं पावसामुळं किंवा अन्य कारणांमुळं जर तुमचं नुकसान झालं, त्याचा क्लेम कसा करायचा किंवा कुठे करायचा, यासाठी आपण आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचे, टाईप करायचे PMFBY असं टाईप केल्यानंतर इंटर करायचे। इंटर केल्यानंतर एक नंबरची वेबसाईट या ठिकाणी ओपन होते। अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होते, यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी बघा, ॲप्लिकेशन स्टेटस आहे तुमचं, फार्मर कॉर्नर आहे, इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर आहे, टेक्निकल ग्रिव्हिनन्स आहे, हेल्पलाईन आहे, रिपोर्ट क्रॉप लॉस आहे। तर आपल्याला नेमकं काय करायचं, तर रिपोर्ट क्रॉप लॉसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशी माहिती या ठिकाणी आपल्याला ओपन होते, ठीक आहे। तर ओपन झाल्यानंतर तुम्हाला दिसतं की ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी, म्हणजे इथं काय इन्शुरन्स कंपनी नेम, त्यानंतर टोल फ्री नंबर आणि हेडक्वार्टर ईमेल आणि हेडक्वार्टर ॲड्रेस। तर ज्या कंपनी थ्रू तुमचा पीक विमा भरला गेलेला आहे त्या कंपनीची डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायची आहे। समजून घ्या, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचा जर तुमचा विमा असेल किंवा बजाज ॲलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा जर विमा असेल, तर त्यासमोर जो टोल फ्री नंबर दिलेला आहे तो टोल फ्री नंबर बघायचा आहे, किंवा जे हेडक्वार्टर ईमेल दिलेला आहे तो ईमेल तुम्हाला बघायचा आहे, ठीक आहे। बघितल्यानंतर तुमचं समजून घ्या नुकसान झालेलं आहे, तर तुम्ही 72 तासाच्या आत, समजून घ्या तुमचं आज नुकसान झालं, त्या 72 तासाच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, कंपनीला कॉलद्वारे किंवा ईमेलद्वारे कळवायचं आहे की अशा अशा पद्धतीने आमचं पिकाचं नुकसान झालेलं आहे। हा टोल फ्री नंबर आहे, यावरती तुम्ही कॉल करून कंपनीला सांगू शकता की अशा अशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे। त्यासाठी समजून घ्या तुम्ही जर मेल करताय, तर मेल करताना तुम्ही जो पीक विमा भरलेला आहे त्याचा जो रिसिप्ट नंबर असेल तो रिसिप्ट नंबर त्या मेलमध्ये मेन्शन करा, टाका त्या ठिकाणी, किंवा त्या रिसिप्टची डिरेक्टली जी फोटो आहे तो मेलला अटॅच करा। अशा पद्धतीने तुम्ही क्लेम केला किंवा अशा पद्धतीने तुम्ही जर कंपनीला इन्फॉर्म केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। म्हणजे नक्कीच तुमचं जे क्लेम आहे, तुमचं जे इन्शुरन्स आहे, ते तुमच्या अकाउंटला येईल। कंपनीला हे माहिती करणं किंवा कंपनीला माहीत करून देणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपल्याला जे नुकसान भरपाई आहे ती कंपनी आपल्याला देऊ शकेल। त्याच पद्धतीने मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स नावाचं एक ॲप आहे, त्या ॲपद्वारेसुद्धा तुम्हाला, ते गव्हर्नमेंटचं ॲप आहे, त्याद्वारेसुद्धा तुम्ही काय करू शकता, क्लेम करू शकता। गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर क्रॉप इन्शुरन्स टाकताय तर त्या ठिकाणी तुम्हाला ते उपलब्ध होऊन जाईल, त्यावेळेस तुम्ही ते डाउनलोड करू शकता, ठीक आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही क्लेम करा, अशा पद्धतीने तुम्ही कंपनीला माहिती द्या, जेणेकरून तुमचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून निघेल, तुम्हाला त्याचा विमा मिळेल, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।